महापालिकेचे 1,075 कोटींचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी सोमवारी अंदाजपत्रक माध्यमांसमोर सादर केलं. या बजेटमध्ये 5% तर वाढीचा बोजा सोलापूरकरांवर लादण्यात आलाय. तसेच तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी मांडलेल्या बजेटपेक्षा 40 कोटींनी कमी बजेट यंदा मांडण्यात आलाय. त्यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा महापालिकेचे माजी स्थायी सभापती चेतन नरोटे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी कर वसुलीवर भर द्यावा, 5% कर वाढीचा जो बोजा सोलापूरकरांवर लादण्यात आलाय तो सुद्धा मागे घ्यावा, यासह विविध सूचना महापालिकेला केल्यात. नेमके चेतन नरोटे काय म्हणतात पाहूयात. वसुली नाही आहे आणि जास्तीत जास्त भर तुम्ही वसूल दिला पाहिजे. महानगरपालिकेचं मुख्य जे उत्पन्न आहे ते टॅक्स आहे, टॅक्सची देखील वसुली समाधानकारक नाही. रस्ते पाहता सोलापूर शहरासाठी बरोबर नाही की हे बजेट मायनस होणं, जो 40 कोटींनी बजेट ह्या ठिकाणी मायनस झालं आहे आणि त्यांनी सांगितलं की वास्तविक बजेट आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला असं आयुक्तांचं मत आहे. मी विशेष तुमच्या माध्यमातून सांगेन की सोलापूर शहरामध्ये नवीन प्रॉपर्टी कार्ड तुम्ही ह्याचा शोध घेतला पाहिजे. अनेक वर्ष झालं ते विषय पेंटिंग आहे. ह्या सोलापूर शहरामध्ये 1 लाख प्रॉपर्टी कार्ड आहेत आणि हद्दवाडमध्ये 90,000 प्रॉपर्टी कार्ड आहेत. आपला जो माझा सर्वे झाला होता किमान 3 ते 4 लाख नवीन प्रॉपर्टी कार्ड नवीन होतील असा त्या सर्वेमध्ये रिपोर्ट आला होता. तर खऱ्या अर्थानं आयुक्त साहेबांनी ह्याच्यावर भर दिला पाहिजे की नवीन जे प्रॉपर्टी कार्ड आहे ते एकदा कायम जर तुम्ही नोंदणी घेतलं तर ते कायम उत्पन्न वाढणार आहे आणि बजेट वाढणार आहे. सोलापूर शहरासाठी विकासासाठी पैसे देणार आहे. आज बघितले की रस्त्यासाठी पैसे नाहीत, विकास कामाला पैसे नाहीत. तर हे थांबवायचं असेल तर आयुक्त साहेबांनी नवीन प्रॉपर्टी शोधवर भर दिला पाहिजे, टॅक्स वसुलीवर भर दिला पाहिजे आणि इतर जे हेड आहेत ते हेडची वसुली कुठलीही समाधानकारक नाही त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. 5% टॅक्स वाढत असताना मी म्हणेल की मागच्या वेळेस घनकचऱ्यावर तुम्ही पैसे वाढवलेले आहेत. घनकचऱ्यावर घरगुतीला 500 आणि कमर्शियलला 1,200 रुपये असं तुम्ही त्या ठिकाणी टॅक्स वाढवलेला आहे. गेल्या वर्ष नवीन जवळजवळ नोटीस आलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही टॅक्स वाढवलेला आहे. या शहरामध्ये टॅक्स महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स येत आहे असं मला वाटतं. मी आयुक्त साहेबांना दुसरी विनंती करेन की सोलापूर शहरामध्ये तुम्ही नळपट्टी 365 दिवसाला पाणीचे नळपट्टी घेता आणि 100 दिवस तुम्ही पाणी देता, हे देखील कुठंतरी ह्याचा विचार झाला पाहिजे. घनकचऱ्याच्या माध्यमातून तुम्ही घंटागाडी घनकचऱ्याला एवढे पैसे शासनाने दिले, आम्ही बजेटमध्ये दिले, तुम्ही सांगितलं की दररोज घंटागाडी येईल. आज कचऱ्याचा साम्राज्य सोलापूर शहरामध्ये झालेला आहे. जागेजागी कचरा ह्या ठिकाणी कचरा जागोजागी दिसत आहे. तर वेळेवर आता गाड्या देखील यायला तयार नाही. तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यावर आयुक्त साहेबांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. वास्तविक आता अनेक त्यांच्यावर सल्लागार असतील किंवा इतर जे लोक आहेत जुने त्यांना बोलून सल्ला मसलत केलं पाहिजे की जेणेकरून कसं उत्पन्न वाढेल, या सोलापूर शहरामध्ये उत्पन्नाच्या बाबतीत काय काय आहेत ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. बांधा वापरा असतानंतर नवीन जागा नवीन उत्पन्न तुम्हाला करायचं असेल तर तशा स्कीम तुम्ही बांधा वापरा हस्तांतर करा. महानगरपालिकेत अनेक जागा पडून आहेत, काय जागेवर अतिक्रमण आहे, काय जागा सोलापूर शहरामधल्या मध्यवर्ती आहेत तिथं देखील बांधा वापरा हस्तांतर करा. अशा नवीन उत्पन्नाचे शोध आयुक्त साहेबांनी घ्यावेत हे या ठिकाणी विनंती करतो. बजेटमध्ये दर कर कुठली वाढ करू नये, सोलापूर शहराला ते परवडणार नाही. हे ह्या ठिकाणी बजेट आज बघितलं, बजेट मायनस होतं हे देखील सोलापूर शहरासाठी बरोबर नाही. त्यामुळे नवीन उत्पन्नाचे आपण शोध ह्या ठिकाणी बघावेत ही या ठिकाणी विनंती करतो.